नमस्कार, याक्षणाची सर्वात मोठी बातमी। दरम्यान ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी हिंगोलीतील कळम मनोरी येथील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती। कावड यात्रेतून बांगर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। एवढेच नाही तर बांगर यांना गाडण्याची भाषा ठाकरेंनी केल्यानंतर तर त्यांचा उत्साह अधिकच वाढल्याचे त्यांच्या देहबोली आणि तलवार फिरवण्यातून दिसून आले। मात्र कावड यात्रेत तलवार भिरकावणे संतोष बांगर यांच्या चांगलं टालं आहे। त्याचबरोबर बांगर यांनी हातात तलवार दाखवत शक्ती प्रदर्शन केल्याप्रकरणी कळमुरी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान कळमुरी शहरामध्ये निघालेल्या कावड यात्रेत शिवभक्तांनी आमदार संतोष बांगर यांचा सत्कार करत त्यांना तलवार दिली होती। ही तलवार संतोष बांगर यांनी म्यानातून काढून समुदायाला दाखवत शक्ती प्रदर्शन केले होते। कळमुरी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची परवानगी न घेता डीजे लावला असे ही पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे। त्यामुळे संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत सभा घेऊन शिंदे गटावर जोरदार टीका केल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी काल कावड यात्रा काढत शक्ती प्रदर्शन केलं। त्यांच्या या यात्रेला गावागावांतून आलेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। त्याचबरोबर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे हार घालून स्वागत केले। तसेच कार्यकर्ते आणि आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा डीजेच्या तालावर ठेका धरल्याचे बघायला मिळाले। यावेळी संतोष बांगर यांनी तलवार दाखवत शक्ती प्रदर्शन केलं होतं। त्याचबरोबर काल श्रावण महिन्यातील सोमवार असल्यामुळे त्यांनी कावड यात्रा काढत महादेवाचा अभिषेक केला। एवढेच नाही तर त्यांनी आपल्या अंगावर भगवे कपडे नेसत गळ्यात आणि दंडावर रुद्राक्षांच्या माळा घातल्या होत्या। त्यांच्या नवीन लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब व लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा।